नमस्कार, मी कैलास वाघ, मॅनेजर क्वालिटी कंट्रोल भारतीय खाद्य निगम रत्नागिरी आपले इथं स्वागत करतो. भारतीय खाद्य निगमची स्थापना भारतीय फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964 अनुषंगाने देशभरामध्ये झाली आणि त्यामागे स्थापनेमागची काही खास उद्दिष्ट होती ती अशी की शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्याकरता आणि त्यात शेतकऱ्याला शेतकऱ्याचं इंटरेस्ट आपल्या त्या क्रॉपमध्ये असावा याकरता हमी भाव योजनेचं इम्प्लिमेंटेशन FCI तर्फे केलं जातं. त्यांचा माल हमी भावाने खरेदी केला जातो. तसंच नंतर असुरक्षित घटकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणं हा एक उद्दिष्ट होतं. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अन्नधान्यचं पूर्ण वितरण सरप्लस जे जिकडं जास्त होतं म्हणजे पंजाब हरियाणा नंतर त्यानंतर छत्तीसगड झालं तेलंगणा झालं मध्य प्रदेश झालं इकडं होणारं उत्पादन डेफिशिट स्टेटकडं वळतं करून वाजवी व दरामध्ये ते पण उपलब्ध करून द्यावं लागतं. नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कार्यात्मक धान्य साठा आणि बफर स्टॉक हा त्याच्यामध्ये आपण त्याची पातळी इथं मेंटेन करतो आणि किंमत स्थिरीकरण समजा बाजारामध्ये भाववाढ झाली आणि त्याची किंमत स्थिरीकरणाकरता आपल्याला FCI त्यामध्ये बाजार हस्तक्षेप करते आणि ओपन मार्केट सेलमध्ये धान्य काढून याच्यामध्ये रत्नागिरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टमध्ये आपले तीन ठिकाणी डिपो होते. त्यापैकी एक डिपो आता सध्याला DIR केलेला आणि त्यातले दोन डिपो आता याच्यामध्ये सुरू आहे. तर पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 8 रिजनल ऑफिस आपलं मुंबईमध्ये आहे आणि मुंबईच्या रिजनल ऑफिस अंतर्गत 8 डिव्हिजनल ऑफिसेस आहे. त्यामध्ये पनवेल, बोरिवली, मनमाड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, गोवा या प्रकारे आपले 8 रेव्हेन्यू म्हणजे डिव्हिजनल ऑफिसेस आहे मंडळ कार्यालय. आणि त्यापैकी पनवेलमध्ये पनवेलच्या अंतर्गत आपले 3 रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट येतात. त्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरीच्या अंतर्गत आता 2 डेपोमध्ये काम चालू आहे. त्यापैकी FCI भारतीय खाद्य निगमचा आपला स्वतःचा डेपो आहे जिथं 11,664 टनाचा आपलं धान्य साठा उपलब्ध असतो. तसेच रत्नागिरीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं जेथे भारतीय खाद्य निगमचा साठा 7,000 टनापर्यंत आपण उपलब्ध करतो ज्याच्यामध्ये तुमचं मध्यान्न भोजन योजना झाली किंवा गहू आधारित हे झालं WBNP व्हीट बेस्ड न्यूट्रिशनल प्रोग्राम झालं किंवा ओपन मार्केट सेल झालं या प्रकारे आपण त्यांना धान्य साठा उपलब्ध करून देत असतो. दैनंदिन कार्यालयीन कामकाजामध्ये भारतीय खाद्य निगमने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून ई ऑफिस तसेच HRMS व DOS रिअल टाईम स्टॉक मॅनेजमेंट या प्रकारे आपल्या जी काही आपल्याकडं ई प्रणालीचा वापर करून जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण त्याच्यामध्ये वापर करतो आहे पूर्ण डेपोमध्ये आणि डेपो ऑनलाईन सिस्टम थ्रू सर्व आमचे जेवढे काही म्हणजे ट्रान्झॅक्शन्स होत आहे हे ऑनलाईन सिस्टम थ्रू होत आहे. तर असेच याच्यामध्ये NFSA, OMSS, WBNP, MDM आणि अदर स्कीममध्ये दिला जातो. ज्या आत्ता सध्याला मध्यान्ह भोजन योजनेमध्ये पूर्ण तुम्हाला तांदूळ आणि गहू जो आहे तो भारतीय खाद्य निगमच्या डेपोमधून आपला वितरित केला जातो. कोविड 19 या महामारीच्या दरम्यान भारतीय खाद्य निगमने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली 26 मार्च 2020 तर भारतीय खाद्य निगमने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दिले जाणारे धान्य व अधिक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यामध्ये दिले जाणारे धान्य असे डबलचे धान्य आणि ते पण मोफत त्याच्यामध्ये वितरित केलेलं आहे जेणेकरून महामारीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकला. कारण त्या काळामध्ये पूर्ण रोजगार वगैरे बंद होते आणि रोजगार बंद असल्यामुळं कुणाची पण म्हणजे धान्य उपलब्ध नाही म्हणून कुठल्याही प्रकारचं हे होऊ नये म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची त्यापासून सुरुवात केली व ती 7 टप्प्यामध्ये ती हे करण्यात आली आपली इम्प्लिमेंट करण्यात आली. तर ती शेवटपर्यंत म्हणजे December 22 तिला एक्सटेन्शन देण्यात आलं 7 टप्प्यामध्ये. अशा प्रकारे स्टॉकला इशू केलं तर रत्नागिरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टमध्ये
मागच्या 3 वर्षामध्ये आपण म्हणजे कोरोना काळापासून तर आत्तापर्यंत 2023 पर्यंत जवळपास 184,221 मेट्रिक टन तांदळाचं आपण हे केलं, तांदूळ वितरित केला व तसेच 82,217 मेट्रिक टनाचा गहू वितरित केला ह्या दोन्ही स्कीमच्या अंतर्गतमध्ये। त्यामध्ये FSSI ह्या सर्व करता असताना FSSIचा जो आपला हे राहतो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या नियमांचं आपण पालन करतो। खाद्यान्नाची जी खरेदी FCI मार्फत जी केली जाते ही पंजाब हरियाणा त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगढ़ तेलंगाणा या भागामध्ये गहू व तांदळाची खरेदी केली जाते आणि त्याच्या त्याकरता केंद्र शासनाने ठरवून दिलेले जे निकष असतात, जे स्पेसिफिकेशन्स असतात त्या अंतर्गतच पूर्ण गहू व तांदूळ खरेदी केला जातो आणि त्याचं वितरण पूर्ण देशभरात केलं जातं। यामध्ये FSSI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही निकष आहे त्या अंतर्गतच धान्याला वितरित केलं जातं आणि याच्या काटेकोर FSSIच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता WDRA आणि QCI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या एजन्सीद्वारे सेपरेट ऑडिट म्हणजे ऑडिट करण्यात आलं आणि त्यामध्ये रत्नागिरी डेपोला 5-स्टार रेटिंग मिळालेलं आहे। आता याच्यामध्ये स्टॉक पोझिशन सद्यस्थितीला, स्टॉक पोझिशन आता सांगितलं का 11,000+7,000, सद्यस्थितीला आपण जवळपास 18,000 मेट्रिक टनाचा धान्य साठा हा रत्नागिरी जिल्ह्याकरता उपलब्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्याचं जे मंथली आपलं जे म्हणजे मासिक आपलं जे अलोकेशन आहे हे 5,000 टनाच्या आसपास आहे। त्यासोबत तुमचं मध्यान्ह भोजन योजनेकरता लागणारा तांदूळ आहे, तसेच तुमचं OMSS करता लागणारं किंवा WBNP करता लागणारं वीट बेस्ड न्यूट्रिशन प्रोग्राम करता अंगणवाडी वगैरे करता जो काही स्टॉक जातो हा आमच्या डेपोतून जातो इथून। याबरोबर भारतीय खाद्य निगमने मूग उडीद तूर तसेच चना यांची देखील प्रोक्युरमेंट त्या त्या भागामध्ये जिकडे जसं म्हणजे अमरावती डिव्हिजनल ऑफिसच्या अंतर्गत आणि औरंगाबाद डिव्हिजनल ऑफिसच्या अंतर्गत ती खरेदी केली जाते। तसंच वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेची जी काही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी मांडलेली आहे त्याकरता पण भारतीय खाद्य निगम त्या लेवलवरती काम करत आहे व वन नेशन वन रेशन कार्ड करता पण आमची तयारी करण्यात आली आहे। यासोबतच कुपोषणसारख्या समस्येवरती मात करण्याकरता केंद्र सरकारद्वारा फोर्टिफाईड राईस ही एक संकल्पना नरेंद्र मोदींनी मांडली व त्या अंतर्गत फोर्टिफाईड राईस म्हणजे राईस तांदळामध्ये सूक्ष्म मूलद्रव्य म्हणजे जसं लोह फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 हे तांदळाचंच काही भागाचं पीठ करून आणि त्याच्यामध्ये तांदळाचंच पूर्ण त्याच्यामध्ये ते पूर्ण सूक्ष्म मूलद्रव्य म्हणजे ॲड करून आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण तांदळासारखा शेप देऊन त्याला तांदळामध्ये 1:100 या अनुपातामध्ये त्याला त्याच्यामध्ये मिसळण्यात आलं आहे व त्यामुळे जे कुपोषणासारखी समस्या आहे आपली म्हणजे त्यामध्ये तुमचं लोहची कमतरता असेल, तुमचं अशक्तपणा जाणवतं असेल, तुमचं मज्जासंस्थेचं काम असेल, तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं जे काही असं म्हणजे पूर्णपणे त्याचं पोषण व्हावं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये याकरता हे पोषण मूल्य कामात येत आहे। तर अशा ह्या फोर्टिफाईड राईसला आपण आज संपूर्ण ह्याच्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये फक्त मध्यान्ह भोजन योजनेमध्ये दिलं गेलं, त्यानंतर त्याला जे काही तुमचे हाय ॲस्पिरेशनल आणि जे जिल्हे होते जिथं आदिवासी वगैरे आहे आणि कुपोषणाची समस्या जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याला आणि त्याच्यानंतर हा सरसकट तुमच्या म्हणजे स्वस्त धान्य दुकानावरती राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली आता संपूर्ण देशभरामध्ये हा वितरित होतो आहे आणि त्याचा फायदा सर्व देशभरामधल्या नागरिकांना मिळत आहे। तर यावरती पूर्ण FRKचं जे आहे फोर्टिफाईड राईस, तर फोर्टिफाईड राईसमध्ये जे राईस कर्नल बनवण्यात आले